नमस्कार बालमित्रांनो थिंक शार्प फाउंडेशनच्या डिजिटल लायब्ररीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण स्टोरी विवर प्रकाशित वाचन पातळी दोन या पुस्तकातील एक छानशी गोष्ट ऐकणार आहोत गोष्टीचे नाव आहे आमचं वाचनालय रोज सकाळी वाचनालय जेव्हा उघडतं तेव्हा ईशान घाईघाईनं वाचनालयाच्या टोकाशी असलेल्या आवडत्या जागेवर आपली चाकांची खुर्ची घेऊन जातो झाडं एकमेकांशी काय बोलतात हे तिथे बसून त्याला जाणून घ्यायचं असतं मरियमकडे खूप साऱ्या खेळण्यातल्या मोटारगाड्या आहेत नवनवीन मासिकं चाळत असताना ती सगळ्या मोटारगाड्या स्वतःच्या आजूबाजूला मांडून बसते मोठी झाल्यावर तिला मोटारींच्या शर्तीमध्ये भाग घ्यायचा आहे त्यासाठी आजवरची सर्वात वेगवान स्पोर्ट्स कार कोणती हे तिला शोधायचं आहे अबीरला शब्द नसलेली आत फक्त चित्रच असलेली पुस्तक खूप आवडतात चित्रं कशी एका जागी स्थिर बसून असतात शब्दांसारखी ती डोळ्यांसमोर उड्या मारणं नाचणं निष्ठूनच जाणं असले प्रकार मुळीच करत नाही दिव्या तिची आई आणि बाबा मिळून पुस्तकांचे छोटे छोटे ढीग रचतात जणू मनोरेच ते मनोरे उंच झाले की डुगडुगतात आणि काही पुस्तकं खाली पडतात त्यातलं एखादं आपोआप पुस्तक उघडतं मग असं आपोआप पुस्तक तिघंजण मिळून वाचतात स्नेहा आणि अब्दुलभाई एक छोटं टेबल बनवण्याच्या खटपटीत आहेत स्नेहाला शाळेत होणाऱ्या तिच्या जादूच्या प्रयोगाची तयारी करायची आहे जादूवरची पुस्तकं ठेवायला तिला या टेबलाची मोठीच मदत होईल रोजचा दुपारची वेळ म्हणजे वाचनालयात मुलांना गोष्टी वाचून दाखवण्याची वेळ सगळं वाचनालय गप्पा गोष्टी हशा आणि खेळण्याच्या आवाजानं कसं भरून गेलेलं असतं आज प्रत्येकजण आजी आणि तिच्या नातवाच्या साहसकथा वाचत आहेत अमृता आणि कुमैलला सगळी पुस्तकं व्यवस्थित लावून ठेवायला आवडतात शिवाय ते आपल्या पुस्तकांच्या दवाखान्यात या पुस्तकांची नीट डागडुजी करतात मोठेपणी ग्रंथपाल व्हायचं त्यांचं स्वप्न आहे ना परमित नेहमी सोबत आपला भिंगांचा डबा घेऊन येतो सगळ्या पुस्तकातली अक्षरं इतकी छोटी का असतात हा त्याला कायम सतावणारा प्रश्न आहे कबीर एकदा समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेला होता तिथं काढलेले फोटो आणि तिथून आणलेल्या वाळू शंख चिंपले यापासून अम्मानं सजवलेली पुस्तकं त्याला खूप आवडतात दोन वर्षांपूर्वी हया खाला आणि प्रमिलाबेन यांची चित्रमय पुस्तकांच्या विभागात भेट झाली होती आता त्या एकमेकींच्या एकदम जिवलग मैत्रिणी बनल्या आहेत आपल्या बोटांचा वापर करून वाचन करणाऱ्या मुलांसाठीची विशेष पुस्तकं त्या तयार करतात रायन आणि प्रियंका दिदीनं एका अंधाऱ्या कोपऱ्यात आपला छोटासा शांतसा तंबूच ठोकला आहे तिथं आत बसून रायन टॉर्चच्या उजेडात पुस्तकं वाचतो झील जेव्हा जी उदास असते किंवा रागावलेली असते तेव्हा ती सगळा वेळ वाचनालयात घालवते पुस्तकाच्या पानांवरचा छाया प्रकाशांचा खेळ बघताना तिचं मन आपसूक शांत होत जातं दर शनिवारी संध्याकाळी दिव्यांग तरुणांच्या वाचन गटाची सभा असते सगळ्यांच्या घरी बनवलेल्या रुचकर खाद्यपदार्थांचा दरवळ आणि मुलांच्या हास्यविनोदानं सारं वाचनालय भरून जातं तुम्हीही येता का आमच्याबरोबर आज भैया आम्हाला एक गोष्ट वाचून दाखवणार आहे